नमस्कार महाराष्ट्र, खाणे दिवाणे मध्ये खूप खूप स्वागत करते. एक माझी फेवरेट रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती आहे ओले काजू. व्हेरी गुड, बहुत अच्छे, बहुत अच्छे, फॅन्टॅस्टिक. नमस्कार, आमच्या शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. अच्छा, वैसे अनुपा शो क्यों कर रही है, मैं क्यों नहीं कर रहा? तुम्हीच सांगा. मी सांगू? हो सांगा. नमस्कार महाराष्ट्र. अच्छा देखो, मेरी अगर मराठी अच्छी होती तो मैं यहाँ पर खड़ा होता. ये जो है मराठी मुझे सीखनी पड़ेगी. तो ये मेरा एडवांटेज है जो मैं आपसे शायद एक लैंग्वेज ज्यादा जानती हूँ. ये जो एडवांटेज है ना. अच्छा मुझे 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 भी मराठी सीखनी है. नमस्कार महाराष्ट्र, मी संजीव कपूर सगळ्या दर्शकांना खूप खूप स्वागत करतो. वाव, आपण सगळ्यांनी त्यांना एक मस्त मस्त टाळ्या देऊया. पता क्या कहते हैं, वो बस के पीछे लिखा होता है ड्राइवर शिकत आहे, तो मेरा भी वही हाल है. बट आई एम वेरी हैप्पी, बहुत खुश हूँ कि आप इतना बढ़िया बढ़िया खाना बता रहे हैं और मेरा आशीर्वाद. थैंक यू सर. मजे कीजिए. शेफ येऊन गेले आणि खूप काही बोलून गेले, पण आपण रेसिपी स्टार्ट करूया, कारण हे तयार झाली की ते टेस्टला नक्की येणार आहेत. एका पॅनमध्ये आपण आधी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर एक फ्राईंग पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया. तर सुरुवात करूया. काळी मिरी एक चक्री फूल, दालचिनी, त्याचबरोबर थोडी लवंग, धने आणि थोडीशी खसखस. आता ह्याच्यात आपण घालूया सुकं खोबरं आणि थोडंसं ओलं खोबरं. आता ह्याला आपण परतून घ्यायचंय आणि हे जे वाटण आहे ना हे छान लालसर झालं पाहिजे, म्हणजे कसं एकदम खमंग लागतं. आणि मधोमध ना मी थोडा कांदा देखील घालणार आहे. आणि हा कांदा जो आहे ना ह्याचा थोडासा गोडवा ह्या पूर्ण वाटणाला लागतो. तर जोवर हा मसाला लाल होतोय ना तोवर लसूण आपण जरा अशा बारीक बारीक चकत्या लसणाच्या करून घेऊया. आणि हे सगळं कापलेलं लसूण देखील आपण या मसाल्यामध्ये घालूया. एक सुकी लाल मिरची घालू ह्याच्यामध्ये. असं आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे. आता हा मसाला सगळा तयार झालेला आहे, ह्याला आपण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ह्याला दी फाईन मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे हा वाटलेला मसाला ऑलरेडी आहे, पहा किती बारीक वाटून घेतलेला आहे. तर हा मसाला आता आपण वापरायचा आहे आणि करायचे आहेत ओले काजू आणि कोलंबीचा रस्सा. तर परत एका कढईमध्ये आपण थोडंसं अजून तेल घ्यायचं आहे आणि ह्या तेलात आपण थोडासा कांदा घालायचा. तर कांदा आपण असा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि या परतलेल्या कांद्यामध्ये आपण घालायचं आहे आपण केलेलं वाटण. आणि ते देखील असं मस्त कांद्यासकटच परतून घ्यायचं आहे. आता ह्या मसाल्यामध्ये आपण हे काजू घालूया, ह्याला नीट असं मिक्स करून घेऊया. तर थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये, चिंच नाही तर आमसूल, बरेच जण आमसूल देखील घालतात, पण चिंचेचा कोळ तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. तर हे सगळं घातल्यावर ह्याच्यामध्ये आपण घालूया पाणी आणि ह्याला चांगली एक उकळी येऊ द्यात. थोडीशी कोथिंबीर घालूया ह्याच्यामध्ये आणि कोथिंबीर घातल्यावर एकदा मिक्स केल्यावर आपण अजून ह्याच्यामध्ये कोलंबी घातलीच नाही आहे, हो की नाही? तर आता घालूया ह्याच्यामध्ये ही सगळी कोलंबी आणि कोलंबी घातल्यावर ह्याला एकदा मस्त उकळी आली पाहिजे. त्याच्यासाठी झाकण लावून एक मस्त वाफ काढली पाहिजे. मी काही बोलूच शकत नाही, इतका मस्त वास येतो आहे. थोडंसं आपण ह्या प्लेटमध्ये आणि ह्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर लावूया. तयार. अरे वा 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 वा, खुशबू बड़ी अच्छी आ रही है, तो मैंने सोचा कि इतनी खुशबू अच्छी आ रही है तो चखना पड़ेगा. माझी खरी परीक्षा आहे आता. परीक्षा म्हणजे खाने में परीक्षा नाही होती है, कुछ परीक्षा नाही होती. नाही पण तुमच्यासाठी जर मी काही करत असेल तर ती छोटी माझी परीक्षाच झाली ना. नहीं ऐसे नहीं सोचना चाहिए, घर में भी यही लोगों को टेंशन होती है. कोई घर पे लोग आए, कुछ नई नई चीज़ें बनाई, लोग ओह आप बताइए टेस्ट करके बताइए कैसे. नहीं, कॉन्फिडेंस के साथ में.
छानच झालंय. छानच झालंय. अच्छा देख के मुझे ये नहीं लग रहा था कि इसमें ऐसा खट्टा टेस्ट होगा. तो मसाले हैं तो उनको भुना हुआ, अच्छा नारियल भुना हुआ है, अच्छा उसका काफ़ी भुना हुआ टेस्ट जो है दूर दूर तक जाता है नारियल के साथ में. लेकिन जो खट्टा टेस्ट है वो सरप्राइज लग रहा है मुझे. और चिंच इमली इमली. हाँ. तो बोलना इमली. इमली बहुत अच्छी है. नाइस, वेरी नाइस, बहुत बहुत अच्छे. तो इसके चार पोर्शन बना के मेरे घर में भेज दो. आता लगे तुम्ही पोचाच घरी आणि आम्ही पाठवतो घरी. पप्पू पास हो गया. रेसिपी अप्रूव आहे. गरम गरम ओले काजू आणि कोलंबीचा रस्सा.